नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर टेक्निकल जीके। आपण सर्व विषयाचे गेस्ट पेपर दिले आहेत। आजचा पेपर आपला DSBMचा होणार आहे। हे सर्व क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे। याचा उद्देश एकच की जेव्हा तुम्ही परीक्षेला एक दिवस अगोदर जाणार, एकदा तुम्ही हे सर्व क्वेश्चन रिवाइज करून जा, याचा खूप म्हणजे खूप मोठा तुम्हाला फायदा होईल। तर आपल्या व्हिडिओ आपल्या जर ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुमचं प्रेम सबस्क्राईब करून नक्कीच मला द्या, मी नक्कीच त्याची वाट बघेल। आणि जर कोणाला काही अडचण असेल तर 100% कमेंट करा, त्याला रिप्लाय देण्याचं काम मी नक्की करेल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन असेल, नॉमिनल अकाउंट इज अ क्लासिफाय अंडर, जे नॉमिनल अकाउंट असतं ते कशाच्या अंडरखाली डिवाइड केलं आहे, क्लासिफाय केलं आहे। तर त्याचं उत्तर आहे इम्पर्सनल अकाउंट। जे इम्पर्सनल अकाउंट असतं ते सर्व नॉमिनल अकाउंटच्या क्लासिफाय असतं। त्याच्यानंतर द इयर दॅट अ बिगिन फ्रॉम अ 1st January अँड एंड ऑन 31st December इज कॉल ॲज द डॅश डॅश, देन इट इज अ कॉल ॲज द कॅलेंडर इयर, त्याला कॅलेंडर इयर असे म्हणतात। हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे। वन ऑफ द करेक्ट स्टेटमेंट ऑफ अकाउंटिंग, अकाउंटिंगचं करेक्ट स्टेटमेंट काय, पहिलं रेकॉर्डिंग केलं जातं, त्याच्यानंतर क्लासिफाय केला जातो डाटा, नंतर समराइज केला जातो डाटा, आणि त्याच्यानंतर इंटरप्रेटिंग केला जातो। त्याच्यापुढचा, विच टेक्निक आर अ यूज्ड फॉर अ सेल प्रमोशन, अशा कोणकोणत्या टेक्निक आहेत ज्या सेल प्रमोशनसाठी वापरल्या जातात। पहिला आहे कुपन्स वाटून, नंतर फेअर अँड एक्झिबिशन्स घेऊन किंवा ट्रेडिंग स्टॅम्प घेऊन। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, बिन कार्ड इज अ मेंटेन बाय, बिन कार्ड कोण मेंटेन करत असतं, तर बिन कार्ड इज अ मेंटेन बाय अ स्टॉक कीपर। त्याच्यानंतर पर्सन विच कॅरी द गुड्स ऑन देअर हँड ऑर अ बॅग, असे कोणते पर्सन आहे जे त्यांचे गुड्स हाताने किंवा त्यांच्या पाठीवर लादून ते दुसऱ्याकडे देतात, तर त्याचं उत्तर आहे हावकर्स, स्ट्रीट ट्रेडर्स ऑर अ पेडलर्स। त्याच्यापुढचा प्रश्न, OTG ड्रग आर अ दोज ड्रग, OTG ड्रग म्हणजे कोणते, OTG ड्रग इज अ नॉन प्रिस्क्राईब ड्रग, असे ड्रग जे नॉन प्रिस्क्राईब असतात ते सर्व OTG ड्रगमध्ये येतात। त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स इज अ प्रिपेअर फ्रॉम, ट्रायल बॅलन्स कशापासून प्रिपेअर करतात, तर ट्रायल बॅलन्स इज अ प्रिपेअर फ्रॉम अ लेजर, सुरुवातीला जर्नल, नंतर लेजर आणि नंतर ट्रायल बॅलन्स, अशा प्रकारची काय एक समरी आहे। त्याच्यानंतर वेज इज अ एक्झाम्पल ऑफ, वेज कशाचं एक्झाम्पल आहे, वेज इज अ एक्झाम्पल ऑफ अ डायरेक्ट एक्सपेन्सेस। पुढचा, बीटा शॉप फॉल इन द कॅटेगरी ऑफ, बीटा शॉप जे असतात ते कशाच्या कॅटेगरीमध्ये येतात, बीटा शॉप जे असतात ते येतात मल्टिपल शॉपच्या अंडरखाली। त्याच्यानंतर द बिझनेस अ फायनान्शियल इयर जनरली एंड्स ऑन, जे बिझनेसचं जे फायनान्शियल इयर असतं ते कधी संपतं, तर इट इज अ एंड ऑन अ March 31st, आपण म्हणतो ना मार्च एंड लागला आहे, तर March 31st फायनान्शियल इयर हे संपत असतं। त्याच्यानंतर युनिफॉर्म पार्ट ऑफ लोन्स राइज बाय अ कंपनी आर नोन ॲज, युनिफॉर्म पार्ट जर असेल लोनचा तर त्या आपण म्हणतो डिबेंचर्स आपण त्याला म्हणत असतो। त्याच्यापुढचा प्रश्न, अ बँकर इज अ, बँकर का असतो, बँकर इज अ बोथ प्रिन्सिपल अँड अ एजंट, तो प्रिन्सिपलचंही काम करतो आणि एजंटचंही काम करू शकतो। पुढचा प्रश्न, फिक्स रेट ऑफ डिवायडेड इज अ गिवन टू, फिक्स रेट ऑफ डिवायडेड इज गिवन टू द प्रेफरन्स शेअर होल्डर, जे प्रेफरन्स शेअर होल्डर असतात त्याच्यामध्ये हे दिलं जात असतं। आणि हां, ज्यांनी बाकीचे गेस पेपर बघितले नाही आहे त्यांनी आय बटनवर जा, आय बटनवर मी लिंक टाकून देईन। पुढचा प्रश्न, इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी इज एम्स टू मिनिमाइज, इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी जी असते ती कशाला मिनिमाइज करते, इट मिनिमाइज द कॅरिंग कॉस्ट अँड अ ऑर्डरिंग कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट असेल किंवा ऑर्डरिंग कॉस्ट असेल त्याला कमी करण्याचं काम इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी करते, त्यालाच EOQ असे म्हणतात। पुढचं, द ट्रान्झॅक्शन आर अ रेकॉर्डेड इन अ लेजर, जे ट्रान्झॅक्शन असतात लेजरमध्ये आपण जे रेकॉर्डेड करतो ते कशा वाईज घेतले जातात, इट शुड बी अ अकाउंट वाईज ते डिवायडेड केलं जातं लेजरमध्ये। नंबर ऑफ कॉलम इन अ जर्नल, जर्नलमध्ये किती कॉलम्स असतात, दर इट कंटेन अ 5 कॉलम। त्याच्यानंतर ड्रग सॅम्पल वर्थ अ 5000 वेअर अ डिस्ट्रीब्युटेड टू द फिजिशियन द अमाऊंट शुड बी अ डेबिटेड टू, जर एखादं फिजिशियनला आपण 5000 रुपये देतो डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी किंवा सॅम्पलसाठी,
तर ते अकाउंट कोणत्यामध्ये जातं, तर ते अकाउंट जातं ॲडव्हर्टाईजमेंट अकाउंटमध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, लेजर ऑफ द बिझनेस इज अ डॅश डॅश. जे लेजर असतं ते बिझनेसचं काय, इट इज अ प्रिन्सिपल बुक. तो प्रिन्सिपल बुक आहे, मेन बुक आहे. ट्रायल बॅलन्स इज अ प्रिपेअर फ्रॉम, ट्रायल बॅलन्स कशापासून प्रिपेअर केलं जातं, ट्रायल बॅलन्स इज अ प्रिपेअर फ्रॉम द लेजर. जर्नल मी तुम्हाला सांगितलं, जर्नल, लेजर आणि नंतर ट्रायल बॅलन्स, हे काय याचं सिक्वेन्स हा लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. द प्रोसेस ऑफ अ ट्रान्सफरिंग द डेबिट अँड क्रेडिट फ्रॉम जर्नल टू लेजर द अकाउंट इज कॉल्ड एज द. समजा ज्या एंट्री आपण ट्रान्सफर करतो आहे जर्नलमधून लेजरमध्ये, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, तर इट इज नोन ॲज अ पास्टिंग. ओके, पास्टिंग अशी प्रोसेस आहे ज्याच्यामधून आपण जर्नलचा डाटा हा लेजरमध्ये ट्रान्सफर करत असतो. पुढचा प्रश्न, सॅलरी आउटस्टँडिंग इज अ गिवन इन द ट्रायल बॅलन्स इज अ रेकॉर्डेड इन द. जे सॅलरी असतं ते कशामध्ये रेकॉर्ड केलं जातं, तर इट इज अ रेकॉर्ड इन अ बॅलन्स शीट, बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्डेड केलं जातं. पुढचा प्रश्न, द बॅलन्स शीट डज नॉट कंटेन, बॅलन्स शीटमध्ये कोणता अकाउंट आपण घेत नाही, तर इन अ बॅलन्स शीट देर इज अ नो नॉर्मल अकाउंट, नॉर्मल अकाउंट याच्यामध्ये आपण घेत नाही. पुढचा प्रश्न, गुड परचेस ऑन अ क्रेडिट विल बी अ रेकॉर्डेड इन. जे गुड परचेस केलेलं असतं आपण ते कशामध्ये रेकॉर्ड करतात, तर इट शूड बी अ रेकॉर्ड इन अ परचेस बुक. जे काही गोष्ट आपण परचेस करतो त्याच्यामध्ये, त्या अकाउंटमध्ये आपण परचेस जे असतं ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर करत असतो. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, द बजेट इट्स अ, बजेट्स काय आहे, बजेट इज अ क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट, हे क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट आहे. नंतर हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे, द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ बिझनेस ऑर बजेटिंग इज अ डॅश डॅश. कोणताही बिझनेस सुरुवातीला करताना आपण एक सर्वात मोठं बजेट लक्षात घेतो, ते म्हणजे झिरो बेस बजेट. आपल्याला तोटाने झाला पाहिजे आणि फायद्याने झाला पाहिजे, झिरो बजेटवर चाललं तरीही चालेल. त्याच्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट इज अ टर्म इन विच द फंड मीन्स व्हॉट. जे फंड फ्लो स्टेटमेंट असतं त्याच्यामध्ये फंड नेमकी का असतं, तर फंड इज अ करंट लायबिलिटी अँड अ करंट असेट. करंट लायबिलिटी आणि करंट असेटलाच आपण फंड असे म्हणत असतो. पुढची स्लाइड, ऑल लेजर इज द बुक ऑफ. जे लेजर असतं ते कोणतं बुक आहे, लेजर इज अ सेकंडरी बुक. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, पहिलं की तो सिक्वेन्स लक्षात ठेवा, जर्नल, लेजर आणि त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स. नंतर रेकॉर्डिंग द ट्रान्झिशन इन द जर्नलिझम इज कॉल्ड ॲज द. असे ट्रान्झिशन जे जर्नलमध्येच रेकॉर्ड केले जातात त्या प्रोसेसला काय म्हणतात, तर इट इज अ नोन ॲज अ जर्नलिझम, त्याला जर्नलिझम असे म्हणतो. नंतर मल्टिपल शॉप डील्स विथ, मल्टिपल शॉप कशाशी रिलेटेड असते, तर मल्टिपल शॉप रिलेटेड टू द स्पेसिफिक सेम टाइप ऑफ गुड्स. म्हणजे त्याच वेगवेगळ्या व्हरायटीचे आपल्याला त्याच्यामध्ये गुड्स सापडू शकतात, त्याला आपण मल्टिपल शॉप असं म्हणत असतो. पुढचं, ॲडव्हान्टेज ऑफ अ मेल ऑर्डर बिझनेस. मेल ऑर्डर बिझनेसचं नेमकी ॲडव्हान्टेज काय आहे, तर इट इज अ युजफुल फॉर अ दोज कस्टमर हू लिव इन अ रिमोट एरिया ऑर अ एनी कंट्री. कोणती कंट्री असेल किंवा कोणताही एरिया असेल त्याच्यामध्ये मेल ऑर्डरने आपण ती कोणतीही गोष्ट घेऊ शकतो, हा याचा काय मेन ॲडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर रिक्रुटमेंट इज अ प्रोसेस कंटेन अ डॅश डॅश. रिक्रुटमेंट काय आहे, तर रिक्रुटमेंट ही अशी एक प्रोसेस आहे विच इम्प्रूव द नॉलेज ऑफ अ स्किल ऑफ द एम्प्लॉय फॉर अ परफॉर्मिंग अ पर्टिक्युलर जॉब. पर्टिक्युलर जॉब परफॉर्म करण्यासाठी त्याचं नॉलेज वाढवलं जातं, स्किल वाढवलं जातं, त्याला आपण रिक्रुटमेंट असे म्हणत असतो. त्याच्यानंतर सोशल क्वालिटी फॉर अ सक्सेसफुल सेल्समॅन कोणते आहेत. जे सोशल क्वालिटी असतात सेल्समॅनच्या त्या नेमकी कोणकोणत्या, फर्स्ट, अ गुड सेल्समॅन मस्ट हॅव अ लाइकनिंग टू अ पीपल अँड द ॲबिलिटी टू मिक्स अ देम. तो सेल्समॅन सर्वांमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि त्याची गुड ॲबिलिटी पाहिजे कस्टमर ओळखण्याची. पुढची स्लाइड, लेवल बिलो द मिनिमम स्टॉक लेवल इज कॉल्ड ॲज द. अशी लेवल जी मिनिमम स्टॉक लेवलच्या खाली असते ज्याला आपण डँजरस लेवल असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा, प्लांट मशनरी विल अपियर ऑन. ज्या प्लांट मशनरीज असतात त्या कोणत्या साईडला आपण डेनोटेड करतो, तर इट शुड बी अ डेनोटेड ॲट अ क्रेडिट साईड ऑफ अ बॅलन्स शीट रेशो. त्याच्यानंतर पुढचा, डेबिट्स कम इन अँड डेबिट्स कम आउट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ डॅश डॅश अकाउंट. डेबिट आलं आहे किंवा डेबिट जात आहे हे कशाचं प्रिन्सिपल आहे, तर इट इज अ प्रिन्सिपल ऑफ अ रियल अकाउंट. रियल अकाउंट हे बेसिक प्रिन्सिपल आहे, लक्षात ठेवा,
खूप फेस विचारला ह्या प्रश्न. नंतर हिरा पर्चेस सिस्टीम गुड इज अ सोल ऑन. हिरा पर्चेस जी सिस्टीम असते त्याच्यामध्ये कोणतंही गुड असेल ते आपण इन्स्टॉलमेंट बेसिसने सोल करत असतो म्हणजेच विकत असतो. न्यू होलसेल अँड अ रिटेल लायसन्स फ्रॉम अ डी अँड सी ॲक्ट 1944 इट कंटेन अ फॉर्म. जर कोणताही न्यू होलसेल किंवा रिटेल जर तुम्हाला लायसन काढायचं असेल तर त्याच्यासाठी कोणता फॉर्म लागतो तर फॉर्म 19. अल्फा न्यूमेरिक सिस्टीम इज अ सुटेबल फॉर अ विच ऑर्गनायझेशन. अल्फा न्यूमेरिकल सिस्टीम ही लार्ज स्केल ऑर्गनायझेशनसाठीच राबवली जात असते. पुढचा प्रश्न, लेआउट ऑफ अ ड्रग स्टोअर इज अ डिपेंड अपॉन. आपण जे ड्रग स्टोअरची जे लेआउट करणार आहे ते कशावर डिपेंड असतं तर इट इज अ डिपेंड अपॉन अ रूल स्पेसिफाईड इन अ शेड्यूल एन. शेड्यूल एन म्हणजे काय? द मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ अ फार्मसी. फार्मसी स्टोअरसाठी जे मिनिमम रिक्वायरमेंट आहे ते आपण शेड्यूल एनमध्ये बघत असतो. पुढची स्लाईड, मिक्स बँक इज अ कॉम्बिनेशन ऑफ. मिक्स बँक कशाचं कॉम्बिनेशन आहे तर मिक्स बँक इज अ कॉम्बिनेशन ऑफ कमर्शियल अँड अ इंडस्ट्रियल बँक. त्याच्यानंतर ओल्डेस्ट सिस्टीम ऑफ अ बिझनेस ईस्ट. ओल्डेस्ट सिस्टीम कोणती बिझनेस ती तर इट इज अ सोल पार्टनरशिप ऑर अ प्रोप्रायटरशिप. त्याच्यानंतर पार्टनर टेक अ ॲक्टिव्ह पार्ट बट पब्लिक डज नॉट नो टू हिम. असा पार्टनर जो ॲक्टिव्ह पार्ट परफॉर्म करतो पण तो पब्लिकला माहीत राहत नाही त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ नोन ॲज द सिक्रेट पार्टनर. पुढची स्लाईड, रिक्वायरमेंट फॉर अ ड्रग स्टोअर. आता ड्रग स्टोअर जर तुम्हाला खोलायचं असेल तर त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय लागतं? क्वालिफिकेशन, रजिस्टर्ड फार्मासिस्ट पाहिजे, मिनिमम क्वालिफिकेशन डी फार्मसी कम्प्लीट पाहिजे, रिटेलर होलसेल जर तुम्हाला रिटेलर किंवा होलसेल या दोन्हीपैकी एक टाकायचं असेल तर 10 square meter एरिया पाहिजे, आणि होलसेल अँड रिटेल जर दोन्ही कंबाईनमध्ये टाकायचं असेल तर 50 square meter एरिया मिनिमम पाहिजे. अशा प्रकारची रिक्वायरमेंट लागते. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा, बिझनेस प्रिमायसेस अ मूव अ प्लेस टू प्लेस इज नोन ॲज. असा बिझनेस जो प्लेस टू प्लेस म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी केला जातो त्याला आपण काय म्हणतो तर इट इज अ नोन ॲज अ इटरंट रिटेलर. त्याच्यानंतर सेल गुड्स टू अ मूव अ डोर टू डोर इज नोन ॲज. असा सेल्स जो डोर टू डोर जाऊन केला जातो त्याला आपण हवाकर्स असे म्हणत असतो. त्याच्यानंतर सिंगल लाईन स्टोअर कंटेन अ डायडा. सिंगल लाईन स्टोअर कंटेन अ पर्टिक्युलर काइंड ऑफ आयटम. याच्यामध्ये थोडेसेच आयटम असतात त्याला आपण सिंगल लाईन स्टोअर असे म्हणत असतो. नंतर बिझनेस ॲक्टिव्हिटी टेक प्लेस थ्रू अ मेल. अशी बिझनेस ॲक्टिव्हिटी जी मेल थ्रू केली जाते त्याला आपण मेल ऑर्डर बिझनेस असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न, रिटेलर इज अ डायरेक्ट लिंक विथ कस्टमर. होलसेल इज अ डायरेक्ट लिंक विथ अ रिटेलर. बघा आता ही लिंक कशी आहे, सुरुवातीला मॅन्युफॅक्चर येतो, त्याच्यानंतर होलसेल येतो, त्याच्यानंतर रिटेलर येतो आणि त्याच्यानंतर कन्झ्युमर येतो. हे चार जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला लगेच लिंक लक्षात येऊ देईल की कोणती लिंक कशाला आहे. सोपं आहे, फक्त लक्षात ठेवा. पुढचा, कंपनी विच ॲटलिस्ट अ 50% शेअर हेल्ड बाय अ सेंट्रल गव्हर्नमेंट इज कॉल्ड ॲज अ डॅश कंपनी. अशी कंपनी जिचे 50% शेअर हे गव्हर्नमेंटकडे आहे तर त्याला आपण गव्हर्नमेंट कंपनी असं म्हणत असतो. त्याच्यानंतर द पर्सन विच सेल्स अ गुड ऑन अ बिहॉल ऑफ अ प्रिन्सिपल ऑफ अ ऑक्शन. असा पर्सन जो ऑक्शन थ्रू आपला सेल जे गुड्स आहेत ते सेल करत असतो त्याला आपण ऑक्शनर्स असे म्हणत असतो. याच्यामध्ये बोली लावली जाते आणि जे गुड्स आहे किंवा जे तुमची आयटम आहे ते काय केलं तर विकल्या जातो. नंतर सेलिंग ऑफ गुड्स इज अ लार्ज क्वांटिटी डॅश. असे गुड्स ज्यांच्याकडे ज्या लार्ज क्वांटिटीमध्ये जे बाय करतात त्यांना आपण होलसेलर असे म्हणत असतो. हा पण प्रश्न खूप वेळेस आला आहे. मॅक्झिमम पार्टनर. आता बघा मॅक्झिमम पार्टनर किती किती असू शकतात लक्षात ठेवा. पार्टनरशिप जर फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये 20 member असतात. बँकिंग फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 10 असू शकतात. अँड जॉईंट स्टॉक कंपनी जर असेल तर त्याच्यामध्ये अनलिमिटेड पार्टनर असू शकतात. त्याच्यानंतर इश्यू अ लायसन इज अ व्हॅलिड अप टू. आपण जे लायसन्स इश्यू करतो ते किती दिवसापर्यंत व्हॅलिड असतं, ते व्हॅलिड असतं 31 December ऑफ अ फॉलोइंग इयर. मग ते 5 वर्षानंतर तुम्हाला रिन्यू करावं लागतं. पुढचा प्रश्न, मिक्स बँक इज अ एक्झाम्पल ऑफ. मिक्स बँक कशाचं एक्झाम्पल आहे? मिक्स बँक इज अ एक्झाम्पल ऑफ कमर्शियल अँड अ इंडस्ट्रियल बँक. नंतर विचारलं जाऊ शकतं इओक्यू मीन्स व्हॉट. इओक्यू मीन्स अ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी.
त्याच्यानंतर FIFO मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट, नॉट अ फील, फर्स्ट इन फर्स्ट आउट, त्याला आपण फिफो असं म्हणत असतो. त्याच्यानंतर लायसन्स फॉर अ न्यू ड्रग स्टोर इज अ इश्यू बाय, जर आपल्याला एखादा नवीन ड्रग स्टोर खोलायचा असेल तर त्याचं लायसन कोण देतं, तर ड्रग इन्स्पेक्टर देत असतो. आफ्टर विच स्टेप अ फिजिकल अँड मेडिकल एक्झामिनेशन टेकन, कोणत्या स्टेपनंतर फिजिकल आणि मेडिकल एक्झामिनेशन केली जाते, तर त्याचं उत्तर आहे फायनल इंटरव्ह्यूच्या नंतर. पुढचा प्रश्न, केमी शॉप इज अ डील्स विथ अ ओनली ड्रग सो इट इज द एक्झाम्पल ऑफ, जी केमी शॉप असतं ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, तर इट इज अ सिंगल लाईन स्टोर. पुढची स्लाईड, विच मेथड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट यूजफुल फॉर अ अनएज्युकेटेड पीपल, खूप वेस प्रश्न विचारला आहे. अशी मीडिया ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जे अनएज्युकेटेड पीपलसाठी वापरतात त्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल मेथड असं म्हणत असतो. नंतर टेक्निक यूजफुल फॉर अ फायनलाइज द इन्व्हेंटरी ऑर्डर, इन्व्हेंटरी ऑर्डरसाठी यूजफुल जी टेक्निक आहे ती कोणती आहे, तर इट इज अ इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी मीन्स EOQ. याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट पण देऊ शकतात EOQ, ओके, लक्षात ठेवा. नंतर नेट प्रॉफिट इज ॲडेड टू द, जे नेट प्रॉफिट असतं आपलं ते कॅपिटल अकाउंटमध्ये काय केलं जातं, ॲड केलं जातं, कॅपिटलमध्ये धरलं जातं. पुढचा करंट रेशो इज, करंट रेशोला आपण काय म्हणतो, करंट रेशो इज नोन ॲज अ बॅलन्स शीट रेशो. त्याच्यानंतर IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे लॉंग फॉर्म. लोकेशन विच अट्रॅक्ट द कस्टमर इज कॉल्ड एज द डायजेस्ट लोकेशन, असं लोकेशन जे कस्टमरला अट्रॅक्ट करतं त्याला आपण जनरेटिव्ह लोकेशन असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न, जेनेटिकल इंडस्ट्री कंटेन, जेनेटिकल इंडस्ट्रीमध्ये कोणकोणतं येतं, ब्रिडिंग इंडस्ट्री असेल, पोल्ट्री फार्म असेल, नर्सरी असेल किंवा केनल्स असेल, हे सर्व जेनेटिकल इंडस्ट्रीमध्ये येत असतात. नंतर फार्मसी इज कम अंडर, फार्मसी कशामध्ये येते, फार्मसी इज अ कम अंडर द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. त्याच्यानंतर बाईंग अँड अ सेलिंग ऑफ गुड्स फ्रॉम वन टू अदर कंट्री इज नोन ॲज अ इंट्रापोर्ट ट्रेड्स, त्याला इंट्रापोर्ट ट्रेड्स आपण असं म्हणत असतो. त्याच्यानंतर बिझनेस काय आहे, बिझनेस इज अ इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी, बिझनेसमध्ये सर्व इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी केले जातात. मॅनेजमेंट कंटेन, मॅनेजमेंटमध्ये कोणती प्रोसेस होते, स्टाफिंग, ऑर्गनायझेशन, कंट्रोलिंग, डायरेक्टिंग, प्लॅनिंग अँड कॉर्डिनेशन, हे सर्व शब्द लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये तुम्हाला कोणताही विचारू शकतात मॅनेजमेंटमध्ये कोणते पार्ट येतात किंवा कोणकोणती प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये येत नाही, असा प्रश्न तुम्हाला फिरून विचारू शकतात. पुढचा प्रश्न, बँकिंग रिमूव फायनान्स अँड क्रेडिट हिंड्रन्स, ट्रान्सपोर्ट रिमूव प्लेस हिंड्रन्स, वेअर हाऊसिंग रिमूव टाईम हिंड्रन्स, पॅकेजिंग रिमूव रिक्स ऑफ स्पॉयलेज हिंड्रन्स, अँड इन्शुरन्स रिमूव द रिक्स ऑफ हिंड्रन्स, हे सर्व हिंड्रन्स पाठ करा, खूप महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे आपण सर्व महत्त्वाचे क्वेश्चन याच्यामध्ये कवर केलेले आहेत. याच्यानंतरचा आपला जो व्हिडिओ असेल तो असेल की फार्मसीनंतर आपल्याला कोणकोणते जॉब मिळू शकतात किंवा कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत किंवा कोणकोणते अशा लिंक आहेत, त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणून व्हिडिओला शेअर करा, आपले सबस्क्रायबर वाढवण्याचं काम तुमच्याकडे आहे, तर प्लीज शेअर सबस्क्राईब, ओके, तर चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.